मान्यवरांचं मी या आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीने स्वागत करतो. आज या ठिकाणी आणि महाराष्ट्र शासनाच्या ठिकाणी आवाज उठवून मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी एसटीचे मोफत पास मिळाले गेले आपला तो प्रश्न सुटलेला आहे. तुमच्यासारखा आमच्यासारखा समाज आमच्या समस्या सुटायच्या आत ही माणसं वेगवेगळ्या पक्षात जातील तो माणूस आज खासदार उदयनराजेंच्या समोर उभा राहिलेला आहे. एक रांझ्याचा पाटील जर महाराजांना आव्हान देत असेल तर माझ्या तरुण मित्रांची जबाबदारी पडते. शिवरायांच्या वंशजाची पतरी प्रतिष्ठा जपण्याचं काम तुमच्या सामान्य रयतेच आहे. माझ्या दादाला दिलेल्या विनंती करतो, थेट महाराज साहेब तुमच्याशी संवाद करतील. वेळ कमी असल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पेपर आहेत, एक दोन प्रश्न मुलांनी दोन प्रश्न मुलींनी विचारावे. एक पाठचा आपल्या सर्वांना मनापासून परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. हा संवाद इथं थांबणार नाही. केवळ निवडणुका जाहीर झाल्या म्हणून हा संवाद आपण घेत नाही, पण दरवर्षी वर्षातून एकदा तुम्ही लोकांनी ज्या ज्या वेळेस याचं नियोजन केलं पाहिजे आणि हा संवाद वर्षातून एकदा घडला पाहिजे. कुठल्याही प्रकारे कम्युनिकेशन गॅप राहता कामा नये असं कोणाला वाटतं कामा नये की केवळ निवडणुका आहेत म्हणून आता संपूर्ण येतात आणि जातात. वास्तविक फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की आता बेल वाजलेली आहे त्यामुळं फार बोलणार नाही, पण तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करा. मतदान कोणाला करायचं, का कशासाठी आणि कोणाला करायचं एवढा संकुचित विचार तुम्ही करू नका. किंवा एखाद्या श व्यक्तीला करायचा म्हणून करू नका. पण मात्र आज जी परिस्थिती निर्माण झाली ती कोणामुळे झाली